दोघ होगा एक आवड़ीनिवड़ी करता भाषण नव्हती ते त्यांनी खरं तर जे शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्याच्या करता दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शिवाजी पार्कला यायचे त्याच्यात काही पिढ्या आहेत काही पिढ्या पुढच्या आहेत ते ऐकायलाही पण इकडे लोक आलेली होती आणि तिथं मोठ्या प्रमाणावर 10 कोटी रुपये एसटीला भरून बसेसची व्यवस्था केली होती. उलट मला काहींनी सांगितलं की दादा या बसेस तिकडे गेल्यामुळे सणाच्या दिवशी इतर सर्वसामान्य प्रवाशांची अडचण झाली, त्यांना जिकडे जायचं होतं बसेसच अवेलेबल नव्हत्या. ही पण अशा गोष्टी करता कामा नये. शेवटी ह्यांना जसा ह्यांचा मेळावा महत्वाचा होता, परंतु जनतेच्या करता गाव तिथं एसटी हे धोरण राबवलं गेलं आणि त्या प्रवाशांच्या करता ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नसतं परंतु नातेवाईकांच्याकडे किंवा काही कामाच्या करता इकडून तिकडे जायचं असतं त्यांच्याकरता ती एसटी होती. पण ते सगळं कशा प्रकारे त्याचा वापर झाला वगैरे वगैरे वगैरे